नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद जी के प्रश्नावरील जी काही सिरीज सुरू केलेली आहे, या सिरीजचा हा भाग 10 आहे. या अगोदर आपण भाग 9 अपलोड केलेले आहेत. अजूनपर्यंत तुम्ही ते भाग बघितले नसतील तर बघून घ्या, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा तुमचा टाइमपास न करता आपण या व्हिडिओ लेक्चरला सुरू करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, भारताच्या 2018 व्याघ्रगणनेनुसार महाराष्ट्रात वाघांची एकूण संख्या किती होती? तर त्याचे उत्तर आहे 312. तसेच भारताच्या उत्तरेस कोणता देश आहे? तर त्याचे उत्तर आहे चीन, नेपाळ आणि भूतान. मित्रांनो, भारताच्या उत्तरेस 3 देश आहेत, तर कोणते आहेत लक्षात असू द्या, चीन, नेपाळ आणि भूतान. तसेच भारताच्या एकूण किती राज्यातून कर्कवृत्त गेले आहेत? तर त्याचे उत्तर आहे 8. भारताच्या कोणत्या उच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सर्वात अधिक असते? तर त्याचे उत्तर आहे अलाहाबाद उच्च न्यायालय. भारताच्या नागरी सेवेचा जनक कोणाला म्हणतात? तर लॉर्ड कॉर्नवालिस असे त्यांचे नाव आहे. भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करत असतात? तर त्याचे उत्तर आहे राष्ट्रपती. मित्रांनो, जे काही भारताचे निवडणूक आयुक्त आहे हे सध्याचे कोण आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचे, जेणेकरून परीक्षेत हा जर प्रश्न आला तर तो तुमचा चुकता कामा नाही. तसेच भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष म्हणजे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील 1857 उठाव होय. या बंडाचे नेतृत्व कोणी केले होते? तर त्याचे उत्तर आहे ख्वाजा सिंह. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण? तर त्याचे उत्तर आहे इंदिरा गांधी. तसे मित्रांनो, जे काही पूर्णवेळ अर्थमंत्री आहेत त्यांचं उत्तर निर्मला सीतारामन असे आहे. मित्रांनो, दोन वेगवेगळे प्रश्न आहे, लक्षात असू द्या. भारताच्या पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर त्याचे उत्तर आहे दीपक संधू. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर त्याचे उत्तर आहे प्रतिभाताई पाटील. मित्रांनो, हे जळगाव जिल्ह्याशी संबंधित आहेत. भारताच्या पहिल्या महिला विदेश सचिव कोण आहेत? तर त्याचे उत्तर आहे चोकीला अय्यर. तसेच भारताच्या पूर्व दिशेला कोणत्या देशी सीमा लागून आहे? तर त्याचे उत्तर आहे म्यानमार आणि बांगलादेश. भारताच्या महान्यायवादीचा कार्यकाळ किती असतो? तर त्याचे उत्तर आहे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. तसेच भारताच्या महान्यायवादीची तरतूद कोणत्या कलमात सांगितली आहे? तर त्याचे उत्तर आहे कलम 76. मित्रांनो, कलम 72 कसे संबंधित आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. भारताच्या महान्यायवादीची नेमणूक कोण करतात? तर त्याचे उत्तर आहे राष्ट्रपती. भारताच्या मानव विकास अहवाल 2011 0.572 या मानव विकास निर्देशांकासह महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर तो आहे 5वा. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत अधिकार पदावर राहता येते? तर त्याचे उत्तर आहे वयाची 65 वर्षे किंवा 6 वर्ष. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ किती वर्ष असतो? तर त्याचे उत्तर आहे 6 वर्ष. भारताच्या राज्यघटनेनुसार राज्यकारणीचे अध्यक्ष कोण असतात? तर त्याचे उत्तर आहे राज्याचे राज्यपाल. भारताच्या राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेत किती सदस्य नामनिर्देशित केले जातात? तर त्याचे उत्तर आहे 12 सदस्य. तसेच भारताच्या राष्ट्रपतींना एकूण किती प्रकारचे नकार अधिकार प्राप्त आहेत? तर ते आहे 3. भारताच्या राष्ट्रपतीचे कलम कितवे आहे? तर त्याचे उत्तर आहे कलम 52. भारताच्या वायव्येला कोणत्या देशाची सीमा लागून आहे? तर त्याचे उत्तर आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. मित्रांनो, उत्तरेला म्हटले तर त्याचे उत्तर काय आहेत? तर त्याचे उत्तर आहे चीन, नेपाळ आणि भूतान. तसेच वायव्य जर म्हटलं तर त्याचे उत्तर आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. भारताच्या संविधानाची मूळ प्रत इंग्रजीमध्ये कोणाद्वारे हस्तलिखित करण्यात आली? तर त्याचे उत्तर आहे प्रेमबिहारी नारायण रायजादा. तसेच भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती? तर त्याचे उत्तर आहे लॉर्ड मेकॉली. भारतात कोणता दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर त्याचे उत्तर आहे 31 ऑक्टोबर. भारतात कोणत्या वर्षापासून कुष्ठरोग रोगाच्या निर्मूलनासाठी कार्यक्रम सुरू आहे? तर त्याचे उत्तर आहे 1983. भारतात कोणत्या वर्षी वन महोत्सव सुरू झाला? तर त्याचे उत्तर आहे 1952. भारतात कोरडवाहू शेती प्रामुख्याने कितीपेक्षा कमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या प्रदेशापुरती मर्यादित आहे? तर त्याचे उत्तर आहे 75 सेंटीमीटर. भारतात खऱ्या अर्थाने स्थानिक शासनाचा जनक कोणास म्हटले जाते? तर त्याचे उत्तर आहे लॉर्ड रिपन. भारतात नागरी हवाई वाहतूक खात्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचे उत्तर आहे 1927. भारतात पंचायत राज प्रणालीचा शुभारंभ केव्हा झाला? तर त्याचे उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1959. भारतात पहिली ताकगिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली होती? तर त्याचे उत्तर आहे रिश्रा.
भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर त्याचे उत्तर आहे 1 एप्रिल 1951. भारतात पहिले सेंद्रिय कृषी विद्यापीठ स्थापन करणारे राज्य कोणते? तर त्याचे उत्तर आहे गुजरात. भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी झाल्या? तर त्याचे उत्तर आहे 1952 मध्ये. भारतात प्रथमच मूलभूत हक्कांशी ज्ञात मागणी कोणी केली होती? तर त्याचे उत्तर आहे मोतीलाल नेहरू. भारतात राज्यस्तरावर कोण नाममात्र प्रमुख असतो? तर त्याचे उत्तर आहे राज्यपाल. मित्रांनो, केंद्रस्तरावर कोण असतो याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच राज्यस्तरावर कोण नाममात्र प्रमुख असतो? तर त्याचे उत्तर आहे राज्यपाल. भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर त्याचे उत्तर आहे 31 ऑक्टोबर. भारतात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कोणत्या वर्षी तयार करण्यात आले होते? तर 2000 मध्ये करण्यात आले होते. तसेच भारतात वृत्तपत्रांना स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने प्रेस काउन्सिल ऍक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर त्याचे उत्तर आहे 1977. भारतात वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती? तर त्याचे उत्तर आहे JRD टाटा. तसेच भारतात सर्वप्रथम रेल्वे कोणत्या वर्षी धावली? तर त्याचे उत्तर आहे 1853. तसेच मित्रांनो, किती किलोमीटर धावली होती? तर त्याचे उत्तर आहे 34 किलोमीटर. तसेच मित्रांनो, कोणाच्या काळामध्ये धावली होती? तर याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच जे काही प्रथम प्रवासी होते ते दादाभाई नौरोजी हे होते. तसेच मित्रांनो, दादाभाई नौरोजी यांना आपण भारताची आशा म्हणून ओळखतो. तसेच भारतात सर्वात प्रथम पंचायत राज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तर त्याचे उत्तर आहे राजस्थान. भारतात सर्वाधिक आरक्षण असलेले राज्य कोणते? तर त्याचे उत्तर आहे तामिळनाडू. भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते आहे? तर त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र. भारतातील 1 रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते? तर त्याचे उत्तर आहे सचिव अर्थ मंत्रालय. मित्रांनो, बऱ्याचदा हा प्रश्न रिपीट होत असतो, तर लक्षात असू द्या की जे काही 1 रुपयाची नोट असते या नोटीवरती जे काही अर्थ मंत्रालयाचे सचिव असतात यांची सही असते. तसेच भारतातील एकूण उत्पादनापैकी किती टक्के बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्रात होते? तर त्याचे उत्तर आहे 21%. भारतातील कोणते राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे? तर त्याचे उत्तर आहे सिक्कीम. भारतातील कोणते शहर पूर्वेचे ॲथेन्स म्हणून ओळखले जाते? तर त्याचे उत्तर आहे मदुराई. भारतातील कोणत्या राज्यात एलिफंट फॉल्स स्थित आहे? तर त्याचे उत्तर आहे मेघालय. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर त्याचे उत्तर आहे केरळ. तसेच भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला आहे? तर त्याचे उत्तर आहे गुजरात. मित्रांनो, गुजरात या राज्याला सर्वाधिक जास्त सागरी किनारा लाभलेला आहे, म्हणून मित्रांनो मत्स्य उत्पादनामध्ये गुजरातचा पहिला क्रमांक येतो. भारतातील कोणत्या राज्याने 2017 मध्ये बॉक्साईटचा सर्वात मोठा साठा तयार केला होता? तर त्याचे उत्तर आहे ओडिसा. भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था NIO कार्यरत आहे? तर त्याचे उत्तर आहे पणजी, गोवा. मित्रांनो, भारतातील पणजी या शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था म्हणजेच NIO हे कार्यरत आहे. तसेच भारतातील कोणत्या शास्त्रीय नृत्याचा उगम आसाममधून झाला आहे? तर त्याचे उत्तर आहे सत्रिया. भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? तर त्याचे उत्तर आहे झारखंड. भारतातील कोणत्या राज्यात छतावर जमणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य आहे? तर त्याचे उत्तर आहे तमिळनाडू. भारतातील नीलक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर त्याचे उत्तर आहे डॉक्टर हरिलाल चौधरी. भारतातील परिस्थितिकीय विज्ञानाचे जनक कोण आहेत? तर त्याचे उत्तर आहे RD मिश्रा. भारतातील पहिला जैवसांस्कृतिक पार्क कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे भुवनेश्वर. भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? तर तो आहे नागपूर. लक्षात असू द्या की भारतातील जो काही पहिला डिजिटल जिल्हा आहे तो कोणता आहे? तर त्याचे उत्तर आहे नागपूर. भारतातील तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी स्थापन केला? तर त्याचे उत्तर आहे दिग्बोई, आसाम. भारतातील पहिला मुघल सम्राट कोण होता? तर त्याचे उत्तर आहे बाबर. भारतातील पहिला मुकपट कोणता? तर राजा हरिश्चंद्र. तसेच पहिला रंगीत चित्रपट कोणता आहे याचे जे काही उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. भारतातील पहिला सिमेंटचा कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? तर त्याचे उत्तर आहे चेन्नई. भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती? तर मित्रांनो, मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. तसेच मित्रांनो, ही कोणी सुरू केली होती याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. भारतातील पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली होती? तर त्याचे उत्तर आहे नानाभाई दावर. सॉरी मित्रांनो, याच प्रश्नामध्ये आहे हे. भारतातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? तर किरण बेदी. भारतातील पहिली मुस्लिम स्त्री शासक कोण होत्या? तर रजिया सुलतान
या होत्या? तर सॉरी मित्रांनो, भारतातील पहिली मोनोरेल चालविणारी महिला कोण? तर त्याचे उत्तर आहे जुईली भंडारे. तसेच भारतातील पहिली व्यावसायिक महिला तबला वादक कोण? तर त्याचे उत्तर आहे अनुराधा पाल. भारतातील पहिले कोणते गाव पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे गाव घोषित झाले? तर त्याचे उत्तर आहे पंढरी. भारतातील पहिले धूम्रपान युक्त शहर कोणते आहे? तर त्याचे उत्तर आहे चंदीगड. भारतातील पहिले बायोस्फियर रिझर्व कोणत्या ठिकाणी स्थापित केले गेले? तर त्याचे उत्तर आहे निलगिरी. भारतातील पहिले महिला आमदार कोण? तर त्याचे उत्तर आहे विजयालक्ष्मी. भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य कोणते? तर ते आहे पश्चिम बंगाल. भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? तर त्याचे उत्तर आहे पाचगाव नागपूर. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? तर त्याचे उत्तर आहे सिक्कीम. तसेच भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य कोणते आहे? तर त्याचे उत्तर आहे सिक्कीम. भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे कोणते? तर नर्मदा नदीचे खोरे आहे. भारतातील शेवटचा मुघल सम्राट कोण होता? तर बहादूरशाह जफर दुसरा हा भारतातील शेवटचा मुघल सम्राट होता. भारतातील सतीची पद्धत कोणत्या गव्हर्नरने बंद केली? तर लॉर्ड बेंटिंक असे त्यांचे नाव आहे. भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळाचे राज्य कोणते? तर ते आहे गोवा. तसेच भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता? तर त्याचे उत्तर आहे राजा हरिश्चंद्र. तसेच जो काही रंगीत चित्रपट होता त्याचे उत्तर आहे झाशीची राणी. भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता आहे? तर त्याचे उत्तर आहे भाखरा नांगल प्रकल्प. तसेच भारतातील सर्वात मोठा सन्मान कोणता आहे? तर त्याचे उत्तर आहे भारतरत्न. भारतातील सर्वात मोठे कोरीव मंदिर कोणते आहे? तर त्याचे उत्तर आहे कैलास मंदिर. भारतातील सर्वात मोठे ताजे पाण्याचे सरोवर कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचे उत्तर आहे लोकटक मणिपूर या ठिकाणी. तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आहे मित्रांनो, कारण की तुम्ही जो काही प्रतिसाद या सिरीजला देत आहे तो अतिशय उत्तम असा आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही या व्हिडिओ सिरीजला शेअर केले नसेल तर मित्रांनो प्लीज तुमच्याकडे जेवढे काही स्टडी ग्रुप असतील त्यावरती शेअर करा, जेणेकरून तुमच्याबरोबर तुमच्या मित्रांना सुद्धा या सिरीजचा फायदा होईल. या आजच्या लेक्चरमध्ये एवढेच. धन्यवाद.